ती आई है गीताने पानावरे रसिकांचे डोळे. पुण्यात पंकज उदास यांच्या कार्यक्रमात जवानांना मानवंदना. निकलो ना बेनकाब किंवा जरा आहिस्ता चल अशा सदाबहार गजलांनी कायमच लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेल्या मुलायम आवाजाच्या पद्मश्री विजेत्या पंकज उदास यांनी सादर केलेल्या चिठ्ठी आई है या गीताने पुणेकर रसिकांचे डोळे पानावले. येथील गणेश कला क्रीडा रंगमंचावर झालेल्या पंकज उदास लाईव्ह शो दरम्यान लष्करातील जवानांना मानवंदना देण्यात आली. एक अष्टपैलू संगीतकार असलेले आणि स्वर परिक्रमा आणि साऊंड ऑफ बिट्स स्टुडिओ या संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक प्रतीक राजकुमार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युवकांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच संगीताचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम व संगीत थेरपी बद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी स्वर परिक्रमातर्फे अशा संगीत मैफिलींचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत ही तिसरी मैफिल पुण्यात आयोजित करण्यात आली होती. अशा आणखी मैफिली आपण देशाच्या विविध शहरात आयोजित करणार असल्याचे प्रतीक राजकुमार यावेळी यांनी सांगितले. रविवारी सायंकाळी झालेल्या या मैफिलीसाठी भारतीय लष्कराच्या 200 जवानांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना विशेषरित्या निमंत्रित करण्यात आले होते. देशप्रेमाचा परिपाक असलेले नाम चित्रपटातील चिठ्ठी आई है हे गीत पंकज उदास यांनी सादर करताच संपूर्ण सभागृहातील वातावरण स्तब्ध झाले आणि अनेकांनी आपल्या डोळ्यातून अश्रूंना वाट करून दिली. या मैफिलमध्ये पंकज उदास यांनी गझल, नज्म आणि काही गीतेही सादर केली. अनेक वर्षांनी पुण्यात झालेल्या या गझल गायकीच्या कार्यक्रमाला जाणकार पुणेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक वर्ष स्मरणात राहील अशा भावगर्भ आणि सुरमयी संध्याकाळच्या आठवणी घेऊन पुणेकर रसिक बाहेर पडले.